मराठा आरक्षणाकडे राजकीय दृष्ट्या पाहू नये असा सल्ला सुनील तटकरे यांनी राज ठाकरेंना दिलाय. आरक्षणाचा संबंध निवडणुकीशी नाही असंही त्यांनी म्हटलंय. मराठा समाजाच्या आरक्षणाकडे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने राजकीय दृष्ट्या बघू नये अशी मी त्याची त्यांना विनंती आहे. 14 पूर्वी आरक्षण दिलं गेलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना दिलं गेलं, त्यावेळेला ज्या कायद्याच्या तुटी राहिलेल्या होत्या आणि सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाचा शिफारस किंवा अहवालच पूर्णपणाने रद्दबदल ठरवलेला असल्यामुळे मुख्यमंत्री कसोशीने या गोष्टीचा प्रयत्न करत आले. त्याच्यामुळे राज ठाकरेंनी याचा निवडणुकीची सूत्रां संबंध लावू नये. आज सरकारने जे आरक्षण दिले ते निवडणुका नजरेसमोर दिलेलं नाही आहे. हे आरक्षण मराठा समाजाचा जो हक्क होता त्या हक्काचं पूर्णपणाने कायद्याच्या कसोटीमध्ये कसं निरसन होईल याचा तो प्रयत्नाचा भाग त्या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून अतिशय खंबीरपणाने पावलं सरकारने उचललेली आहे.